हम आपको सीधे एक बार फिर से बता दें, महाराष्ट्र लिए चलेंगे उद्धव ठाकरे जैसे ही बोलना शुरू करते हैं। लेकिन उससे पहले यह भी बता दें आपको कि उत्तर प्रदेश में कोरोना कोहराम मचा रहा है। उत्तर प्रदेश में कोरोना के मरीज लगातार बढ़ते जा रहे हैं। उद्धव ठाकरे आ गए, सुनिए। आजचा हा कोविड मुक्त वर्षाची सुरुवात करणार असू दे। मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती, त्याचं श्रेय मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस वगैरे, महसूल यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा त्याचं श्रेय देतोय। साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं। मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा, याच्यामध्ये नक्की फरक काय झालेला आहे? फरक खूप झालेला आहे। मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकालेलो आहोत, त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। आणि ही सुरुवात अशी तशी नाही आहे, तर फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे। भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा, तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे। जवळपास 60,212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत। 60,212 म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे। त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या? मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली आहे। कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात एक किंवा दोनच होत्या। आज सर्व मिळून जवळपास 523 चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत। आता तुम्ही म्हणाल तुम्ही 523 सुरू केलेत, ते केलेलीच आहेत, पण तरी देखील चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय। कारण सरळ आहे की आता त्या वाढवलेल्या सुविधा सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत। प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला तर साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमडून पडेल। आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझा आलेला आहे। रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत। साधारणतः 85,000 करत होतो, ते आता संवादून 2,50,000 गेलेले आहे, अजूनही वाढवतो आहोत। मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे। कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः 2,600 होते, 2,665, आता 4,000 आसपास आपण केलेले आहेत। बेडची संख्या वाढवलेली आहे। बेडसुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते, गेल्या वेळेला साधारणतः 3,25,000 होते, आता 3,50,000 वरती गेलेले आहेत। म्हणजे याच्यामध्ये सगळे आले, आयसोलेशन बेड्स आले, व्हेंटिलेटरचे आले, साधारणतः मध्यम लक्षणाचे आले, सगळेच। पण आता या सुविधांवरती भार यायला लागलेला आहे। मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण MPSC 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ व्हायला नको म्हणून या परीक्षा आपण पुढे ढकलली, या परीक्षा आपण पुढे ढकलू शकलो। कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो, पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही। माझे तर खतरा खतम होने के बाद हम वो एग्जाम्स दोबारा ले सकते हैं, व्हावंच लागेल। आज अजूनही आपल्यावरती दडपण येते, ऑक्सिजनची कमतरता जाणवते, ऑक्सिजन आपल्याला कमी हो रही है। याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्याशी चर्चा, पिछले कुछ दिनों से समाज के अलग अलग घटकों से अलग अलग लोगों से मैं बात कर रहा हूं। साहजिकच आहे मतमतांतरही असणारच, पण ही मतमतांतर किती काळ आपण चर्चा करू? जाहिर सी बात है कि हर किसी का अलग अलग मत है इस चीज को लेकर, मैं चर्चा कर रहा हूँ। हा जो कालावधी आहे, लेकिन अब ये चर्चा नहीं कर सकता। आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ शकेल? लेकिन ये वक्त अगर हमारे हाथ से निकल गया तो कोविड की सिचुएशन इसी तरीके से गंभीर होती जाएगी। साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये 1,200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं, 1,200 मेट्रिक टन।
आजच्या घडीला 1200 मेट्रिक टन हर रोज ऑक्सिजन का उत्पादन हो रहा है। ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्यांना कोविड मध्ये पूरा का पूरा ऑक्सिजन का इस्तेमाल हम आरोग्य सुविधाओं के लिए इस्तेमाल कर रहे हैं 100%। आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला तर साधारणता आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो। उस 1200 मेट्रिक टन में से 950 से 1000 टन पूरा का पूरा कोविड के पेशंट्स के लिए इस्तेमाल हो रहा है। रेमडेसिविर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे। रेमडेसिविर की मांग भी बहुत ज्यादा बढ़ने लगी है। मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्याने उत्पादन जवळपास कमी केले किंवा ना थांबवलं। बीच में ऐसा हुआ था कि रेमडेसिविर की मांग कब हो गई थी क्योंकि कोविड केसेस कम हो गए थे, इसके वजह से उसका उत्पादन कम हो गया था। अब दोबारा उसकी मांग ज्यादा होने लगी है। समझते मैं तुम्हारा सांगतोय कि ते औषध मैच्योर व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात, आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो। आता हळूहळू हा पुरवठा और वो सुरू झालेला आहे। अभी धीरे धीरे हमारे पास रेमडेसिविर आना शुरू हो गया है। जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत। ऑक्सिजन सुद्धा मी मुद्दा जहां से मिल पा रहे हैं वहां से हम खरीद रहे हैं। केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे एक 4-5 दिवसापूर्वी हमने केंद्र सरकार के पास 4-5 दिन से हमने मांग की है कि हमें ऑक्सिजन की जरूरत है। साहजिकच आहे पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे। रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहित आहे। हम कोई भी पेशंट की संख्या या मृत्यू छुपाने की कोशिश नहीं कर रहे हैं। हम सारी की सारी जानकारी लोगों के सामने रख रहे हैं। विनंती केली की पंतप्रधान महोदय की आम्हाला आताची जी काही परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे। इसलिए हमने प्रधानमंत्री के पास मांग की है कि जो स्थिति है वो देखते हुए हमें और ऑक्सीजन की जरूरत पड़ सकती है। क्षमते प्रमाणे ऑक्सीजन द्यायला सुरुवात ही केलेली आहे पण तरी देखील यहाँ की इंडस्ट्री को भी हमने पूछा है, बताया है कि हमें ऑक्सीजन की जरूरत है, उन्होंने भी हमको देना शुरू कर दिया है। सोईस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा। आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः नकाशा बघा, ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेली ते आपल्याला कळेल। विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची ही किती हजार किलोमीटर वरती आहेत, किती शेकडो किलोमीटर वरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा। लेकिन आपको एक बात समझनी होगी कि हमें बाकी राज्यों से ऑक्सीजन लाने की इजाजत जो मिली है वो आने में भी समय लगेगा। 1300 किलोमीटर वरती म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंबहुना ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती येणार किती आणणार सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे। आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे। और इसीलिए हम प्रधानमंत्री से मांग कर रहे हैं, हम उनसे विनती कर रहे हैं पत्र पण लिहितोय की हमें ऑक्सिजन की जरूरत है। आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे, मला कल्पना नाही असं करता येणे शक्य आहे का। असेल तर आपल्याला लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकलो। अब मैं ये मांग भी करने वाला हूं प्रधानमंत्री से कि सड़क के रास्ते से तो ऑक्सीजन हमारे पास आ रहा है, लेकिन अगर हम अगर मेरी ये भी उनसे पूछना होगा कि अगर पॉसिबल है तो हवाई मार्ग से भी हमारे पास अगर ऑक्सीजन आ जाए तो अच्छा होगा। एयरफोर्स की भी मदद हम उसके लिए ले सकते हैं क्या, ये भी हम मैं प्रधानमंत्री से पूछना चाहता हूँ। आपल्याकडे येणार पुन्हा इकडे आणून आणून एका वेळेला किती आणणार, आणखीन ऑक्सिजन लागणार, रोजची ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार। रोज आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा लागणार आहे, रोज आपल्याला रेमडेसिवीरचा पुरवठा लागणार आहे। आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा। तो मेरी विनंती उनसे ये रही अगर पॉसिबल है तो एयरफोर्स की मदत लेकर अगर हमें ऑक्सीजन का सप्लाई हो सकता है तो वो हमें मिले, ये इस तरीके की हमारी मांग रहेगी, विनती रहेगी प्रधानमंत्री से। मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये जीएसटीचा परतावा दाखल करण्याची
मुदत असते ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती. हमारी ये भी एक मांग रहेगी की जीएसटी का जो ये फाइल करना होता है रिटर्न उसकी जो डेडलाइन है वो और 3 महीना बढ़ाई जाए, ये भी मांग हम हमारे सरकार की तरफ से केंद्र सरकार को करने वाले हैं. रोजी रोटी राहिली पाहिजे नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांच्या त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी जीएसटीचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना. तो जीएसटी रिटर्न फाइल करने के लिए हमको जो लघु उद्योजक है उन्हें 3 महीने का एक डेडलाइन बढ़ा के दिया जाए, ये भी हमारी मांग रहेगी. अतिवृष्टि होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती तर आपण सगळ्यांनीच मानलेली आहे. पण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजी रोटी ही या ह्याच्यामध्ये थोडीशी हललेली आहे म्हणा किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंबहुना संकटात सापडलेली आहे, अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदत सुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे. और प्रधानमंत्री से मेरी ये भी विनती रहेगी कि जो लोगों को इस नैसर्गिक आपदा के वजह से कोविड के वजह से जो आर्थिक संकट उनके लिए हो रहा है उन्हें भी अगर कुछ मदद मिल सकती है क्या, उस पर भी सरकार को सोचना चाहिए. इस तरीके की विनती मेरी केंद्र सरकार से रहेगी. पंतप्रधान ने सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा. माझं तर म्हणणं केवळ 4. प्रधानमंत्री ने कहा की 11 ते 14 तारीख तक टीका महोत्सव करे. मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे पुन्हा मी त्या लस 4 दिन क्यों, हमारे यहाँ तो वैक्सीनेशन की गति काफी बढ़ चुकी है. लसीकरण का वाढवायचं तो वैक्सीनेशन तो बढ़ाना ही होगा. लाटेतून बाहेर पडू का नाही, कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आताची लाट ही प्रचंड मोठी आहे, या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी काय केलं, 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला, पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला जवळपास काही तरी ब्रिटन में कव्हर केली. 50% जब दुसरी वेव आई तब वहां पर लॉकडाऊन किया गया, वैक्सीनेशन, लेकिन उस उन 2 से 2.5 महीने में पहला डोज काफी बड़ी संख्या में यूके में वैक्सीनेशन किया गया. चित्र आहे हॉस्पिटलाइजेशन बरसच कमी झालेले आहे, मृत्युदर हा, और वो वैक्सीनेशन के वजह से फायदा यह हुआ कि उनका उनका डेथ रेट कम हुआ और हॉस्पिटलाइजेशन वहां पर काफी कम हुआ. और यही मार्ग पे हमें जाना होगा और इसीलिए हमारे यहाँ भी बड़ी संख्या में वैक्सीनेशन होना काफी जरूरी है. कदाचित और उसका फायदा यह होगा कि आने वाली जो वेव होगी उसका जो उसकी जो गति है उसको हम कम कर पाएंगे. एवढी प्रचंड मोठी लाट आहे, अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे. रोजची रुग्ण संख्या वाढते, अभी भी हमें यह नहीं पता है कि क्या हम पीक तक पहुंचे कि नहीं, ये नहीं समझ में आ रहा है. वेगळेपण कब तक ये संख्या बढ़ेगी ये भी अभी फिलहाल नहीं कह सकता है. जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः एक आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्ण संख्या आहे तर 15 दिवसांनंतर रुग्ण संख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच आपण एकदा हे करून दाखवलेलं आहे, होय एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे, कोविडवरती नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. मात्र यावेळी जी बार आपकी मदत से आणि कोविड पर नियंत्रण किया था, रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल हे जे काही सांगितलं. लेकिन इस बार की स्थिती अलग है, इस बार जो प्रेडिक्शन दिखाई दे रहा है कि जिस तरीके से कोविड की संख्या बढ़ेगी वो उतने बड़ी संख्या में कोविड के पेशेंट्स बढ़ रहे हैं. आपल्याला आता दिसते आपण अनुभवतो आहोत.
और इस बार इसी के वजह से आरोग्य सुविधाओं पर काफी काफी तनाव पैदा हो रहा है, वो कम पड़ रही है। ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत। आज सुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे, एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे, ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते। तो इसीलिए मुझे ये कहना है कि इस बार जो कोविड के पेशेंट्स की संख्या बढ़ रही है वो भयावह है, ऑक्सीजन की कमी, बेड्स की कमी, ये सारी चीज हम लोग अभी देख रहे हैं, हो रहा है। मुंबई हम लोग आने वाले समय पे आरोग्य सुविधाएं और बढ़ा रहे हैं, हम लोग मुंबई में बढ़ा रहे हैं, पुणे में बढ़ा रहे हैं, विदर्भ में बढ़ा रहे हैं, जहां जहां पर ये जरूरत है वहां पर हम बढ़ा रहे हैं। तिकडे ऑक्सिजन चे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता, हम लोग ऑक्सिजन के बेड्स बढ़ा रहे हैं, व्हेंटिलेटर्स के बेड बढ़ा रहे हैं, आइसोलेशन बेड्स भी बढ़ा रहे हैं, ते वाढवतो आहोत, क्वारंटाइन के बेड्स भी हम लोग बढ़ा रहे हैं। एकतर्फी झालं, एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून दोन गोष्टी आहेत, ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार, डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत। आता नवीन ये सारी सुविधाओं को के लिए हमें डॉक्टर्स लगेंगे, उसके लिए भी हम हमारी कोशिश चल रही है। जो अभी अभी एमबीबीएस बने हैं उनको मेरा आह्वान ये रहेगा कि आप भी इन सुविधाओं में हमारी मदद में शामिल हो। निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी निवृत्त असे और एक बार फिर जो लोगों ने जो लोग रिटायर हो चुके हैं जो डॉक्टर की सर्विस में से या मेडिकल सर्विसेज में से, उन्हें भी मेरा ये आह्वान रहेगा कि आप दोबारा हमारी सर्विस में ज्वाइन करें, हमें इस बार मदद करें, जिस तरीके से पिछली बार भी मैंने आह्वान किया था। सेवी संस्था है, सेवाभावी संस्था है, व्यक्ति है, त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता वेळ आलेली आहे, तुम्ही सुद्धा या, जे जे आपण करता येणे शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या। बांधवांनो आणि भगिनींनो, ही उणी दुणी काढण्याची वेळ नाहीये। मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उणी दुणी काढत बसू नका, सारे राजनीतिक पार्टियों को एक बार फिर मेरा आवाहन है कि ये मौका नहीं है कि एक दूसरे पर खिचा लेदर करने का। माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सुद्धा खुद प्रधानमंत्री ने जो चीफ मिनिस्टर्स की वीडियो कॉन्फ्रेंसिंग हुई उसमें भी मैंने यही बात रखी कि सारी राजनीतिक पार्टियों के लोगों को एक साथ बुलाकर एक बार फिर उनको बताइए कि फिलहाल राजनीति करने का समय नहीं है, ये बहुत बड़ा संकट है और हम सब लोग साथ में आकर नहीं लड़े, हम सबको एक साथ आकर इस संकट से लड़ना होगा। अब ये सारी स्थिति आपको बताने के बाद कुछ चीजें मुझे बेमन से करनी पड़ रही है, कुछ बंधन हमको डालने पड़ेंगे। जो निर्बंध हम लगाने वाले हैं वो सिर्फ और सिर्फ आप ही के लिए हम ये निर्बंध लगा रहे हैं, मुझे इसमें कोई खुशी नहीं हो रही है। पिछले महीना भर मैं आपको, पूरा महीना मैं आपको इस बारे में जानकारी देते आ रहा हूँ, आपको आपके आपको बता रहा हूँ कि इस तरीके की चीज हो सकती है। हमने काफी समय चर्चा विचार विनिमय में लगाया लेकिन अब सख्त कदम उठाने का वक्त आ गया है, तो क्या करना चाहिए। मैं लॉकडाउन की बात नहीं कर रहा हूँ लेकिन कुछ निर्बंध हम जो लगा रहे हैं, जो बंधन हम लगा रहे हैं वो लॉकडाउन सदृश ही है। आपल्याला रोजी रोटी महत्वाची आहेच, त्याही बद्दल मी बोलणार आहे, पण रोजी रोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायला पाहिजे, जीव वाचला तर सगळं। लेकिन रोजी रोटी आपकी जरूरत है वो मैं समझता हूँ, लेकिन आपकी जान भी सबसे पहले बचनी चाहिए, महत्वाचा मुद्दा आहे और जान बचाना ये हमारे सबसे पहली प्रायोरिटी है आज की तारीख में। और इसीलिए एक बार फिर मैं आपको हाथ जोड़ के विनती कर रहा हूँ, आप तक जो निर्बंध मैंने आपको लगा है उन बंधनों में मैं और भी बढ़ाने जा रहा हूँ। कल रात को 8 बजे से लेकर ये निर्बंध लागू होंगे, कारण तिथे 2-4 दिवस मध्ये मतदान आहे, ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ। सिर्फ पंढरपूर में 2-3 दिन में वोटिंग होने वाला है कि तिथले बायपोल में लोकप्रतिनिधी, सिर्फ वहां पर उसपे थोड़ा सा बदलाव होगा लेकिन कल रात को 8 बजे से ये नए निर्बंध लागू होंगे। दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या 2-5 दिवसांमध्ये मतदान आहे, मतदान झाल्यानंतर मात्र तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील।
म्हणून मी मतदान होने के बाद वहां भी यही निर्बंध लागू किए जाएंगे। मुद्दा असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे, मला खात्री आहे आपके मन के विरुद्ध होगा तब भी, आपके मन के मुताबिक नहीं भी होगा तब भी मुझे ये करना पड़ रहा है। तसंच सहकार्य, अब तक आपने मुझे सहकार्य किया है, मदद की है, और भी कुछ दिन के लिए मुझे इस तरीके की मदद करो, इस तरीके की मैं आपको विनती करना चाहता हूँ। बाकी सर्व निर्बंध कुछ निर्बंध मैं आपको पढ़ के बता रहा हूँ, ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साइट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात वेबसाइट पे ये सारे निर्बंध अपलोड किए जाएंगे ताकि आप सबको इसकी पूरी जानकारी मिले। कुछ निर्बंध इस तरीके के हैं, ब्रेक द चेन म्हणजे ही श्रृंखला तोडायची आपल्याला, तोडावीच लागेल। कल रात को 8 बजे से ब्रेक द चेन ये अभियान लागू किया जाएगा, पूरे राज्य में सेक्शन 144 लगाया जा रहा है। जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं तरी रात्री जमावबंदी करत होतो, आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी, पूरे राज्य में अगले 15 दिन तक संचारबंदी लागू की जाएगी। हे आपल्याला आता पूर्ण बंद बिना जरूरत के आना जाना पुन्हा बंद करना पड़ेगा। अति आवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू, अगर जरूरी काम नहीं है तो आप घर के बाहर नहीं निकलेंगे। नियम सांगतोय पण ये भी मेरी विनंती रहेगी, उलट पाहिजे की जसा एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही, तसं तुम्ही ठरवायचंय की नाही ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही। मैं आता कोरोना ला मदद करना आपसे मुझे वचन चाहिए कि आप अगर काम नहीं है तो आप खुद ही घर के बाहर नहीं निकलेंगे। कोरोना ला मदद करायची कि कोरोना विरुद्ध लड़नाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आपको तय करना है कि कोरोना को मदद करनी है कि जो कोरोना के खिलाफ लड़ रहे हैं उनको मदद करनी है। कोरोना विरुद्ध लड़नारे कोण आहेत, कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणे इतर सेवा बंद राहतील, एसेंशियल सर्व्हिसेस छोडकर बाकी सारी सेवाएं और दफ्तर बंद रहेंगे। सकाळी 7 ते रात्री 8 ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत। एक गोष्ट मी सांगून सांगतो, सुबह 7 से रात को 8 बजे तक अत्यावश्यक सेवाएं सुरू रहेंगी। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, लोकल्स बंद, हम ट्रांसपोर्टेशन बंद नहीं कर रहे हैं, हम लोकल्स नहीं बंद कर रहे हैं, बस नहीं बंद कर रहे हैं, आवश्यक अति आवश्यक कामासाठीच वापरले जातील आणि त्यातून त्या, लेकिन वो सारी चीजें सिर्फ आवश्यक चीजों के लिए ही खुली रहेंगी और वो इसलिए खुला है जो जो अति आवश्यक सेवाएं देने वाले कर्मचारी है उनके लिए वो जरूरी होगी, इसीलिए हम शुरू रख रहे हैं। सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम, घरी राहा आणि शहर स्वच्छ करा, घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, नाही त्यांना संकट असो वा आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट कॅटेगरी चालू रखेंगे। साहजिकच आहे, रुग्णालय आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय विमा औषध, इसमें जो एसेंशियल सर्विसेस कौन है, जो आरोग्य सेवाएं देने वाले लोग हैं वो सारे लोग उसमें होंगे, पुलिस, जो बाकी पानी या बाकी म्युनिसिपल कॉर्पोरेशन के लोग हैं उनके लिए ये सेवाएं चालू रहेंगी। वाहतूक ये जा करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत, मास्क, जंतुनाशक उत्पादक वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे, त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली शहरामध्ये, आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो, जो बाकी ऍग्रीकल्चर सेवाएं देने वाले जो लोग हैं उनके लिए भी ये ट्रांसपोर्टेशन शुरू रहेगा। हवाई वाहतूक, रेलवे, बस, वेअर हाउसिंग, विविध देशांची राजनीतिक कार्यालय, ऑटो, टॅक्सी, पावसाळा आलेले या बाकी सारी चीजें भी शुरू रहेंगी। येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस येणार, पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळी पूर्वच करावी लागतात, तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळी पूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील। त्यांच्यानंतर बँक्स, रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे बँक सुरू राहेंगे, बँक से संबंधित सारी चीज आहे, सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल ह्या सगळ्या आहेत। त्याच्यानंतर ई कॉमर्स की सेवाएं भी सुरू राहेंगे, पत्रकार त्यांना सुद्धा आपण यातनं
उसके साथ जर्नलिस्ट जो है मीडिया है उनके उनको भी आने जाने की मुभा दी गई है। पेट्रोल पंप कार्गो सेवा करने वाले या डेटा सेंटर या फिर प्राइवेट सुरक्षा गार्ड्स इन सारे लोगों को ये जांच दी गई है और ये लंबी लिस्ट है। ये पूरी लिस्ट हम वेबसाइट पर डालेंगे, वो सारी जानकारी आपके पास रहेगी। ये आप लोग अपलोड भी करने वाले हैं। मैं आप लोगों से विनती करता हूं कि या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे। बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे तुमच्या साइट्स आहेत एक तर त्या साइटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा। मेरी भिनती जो कंस्ट्रक्शन के लोग हैं उनको भी यही है और बाकी इंडस्ट्रीज है उनको भी यही है कि जहां पर आपकी साइट है वहीं पर आपके यहां काम करने वाले लोगों की व्यवस्था करें तो ज्यादा अच्छा होगा, तो उनका आना जाना कम हो जाएगा। कई उद्योग ऐसे हैं कि कर्मचारियों एक वसाहत वसवलेली है, ठीक है, तो कारखाने तिथुन वसाहतीत जाईल तिथुन पुनः इकडे एवढा पुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाहीये। आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी सगळी ये जा ही थांबवायची आहे, म्हणून कृपा करून अननेसेसरी लोगों का बाहर निकलना हमें खत्म करना है कुछ दिन के लिए, तो हॉटेल वो रोकने की हमारी कोशिश रहेगी। आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेक अवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल। जो रेस्टोरेंट्स और होटल्स है उनको भी टेक अवे और होम डिलीवरी के लिए ही वो खुले रहेंगे, वहां पर आप बैठ के खाना नहीं खा पाएंगे। कि ज्यांच्याकडे एक एक खोलीत ते पांच पांच सात सात आठ आठ लोक राहतात, एका खोलीत एवढे लोक राहतात त्यांच्याकडे स्वयंपाकघराची सोय नाही, मग बाहेर त्यांना खावं लागतं आणि मग ते खाणार कुठे? जर रेस्टॉरंट्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण टेक अवे घरी पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू तर रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सुद्धा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही त्यांनी सुद्धा ते पॅक करून जो कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी। आपल्याला गर्दी टाळायची आणि अनावश्यक वाहतूक तर भीड नाही करना है और अननेसेसरी ट्रान्सपोर्ट एक जगह से दुसरी जगह भी नहीं करना है। पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि या उत्पादनांची निर्यात करणारे उद्योग सुद्धा चालू ठेवण्यात येतील। आपल्याला या सगळ्या गोष्टींची मी कल्पना देतो आहे। आता हे झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले मग आमच्यासाठी तुम्ही काय करणार, रोजीरोटीचं काय? मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की माननीय पंतप्रधानांना आपण सांगतो की नैसर्गिक आपत्ती व्यक्तिगत लाभ जसे आपण देऊ शकतो त्या अनुषंगाने काही लाभ या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे। मात्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना आपण आता राशन के दुकान से जो उनको 3 किलो गेहू और 3 किलो चावल अगले एक महीने तक उनको मोफत में हम उन लोगों को देंगे, तो उनके रोज उनके रोटी मिलने पर खाने पर कोई दिक्कत नहीं होगी। ऐसे 7 करोड़ लोगों को हम 3 किलो चावल और 3 किलो गेहूं बांटेंगे। आज पासून जेव्हापासून बंधन उद्यापासून सुरू होतील एक महिना प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना 3 किलो गेहूं और 2 किलो चावल तसंच हम अगले एक महिने तक उन्हें ये धान्य हम उनको अगले एक महीने तक देंगे। शिवभोजन थाळी सरकार के राशन की दुकान से ये उनको दिया जाएगा जो राशन कार्ड होल्डर है। ऐसे 7 करोड़ लोगों को ये दिया जाएगा। मग काय करायचं तर ही योजना कोविड आल्यानंतर आपण 10 रुपयाची जी एक शिवभोजन थाळी होती ती 5 रुपयावरती आणली आणि साधारणतः मी तोही आकडा सांगितलेला आहे। आतापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या थाळीचा लाभ घेतलेला आहे। आता आपण ही शिवभोजन योजना जी आहे ही जी थाळी आहे ती 10 रुपयाची थाळी आपण 5 रुपयात केली होती, आता पुढचा एक महिना शिवभोजन आपण मोफत देणार आहोत। 2 लाख थाळ्या जवळपास अगला एक महिना हम जो शिवभोजन थाली की योजना हमारी थी वो भी हम मोफत करने वाले हैं। पहले हम 10 रुपए में देते थे उसके बाद 5 रुपए में देना शुरू किया, अब ये शिवभोजन थाली भी हम मोफत में देने वाले हैं। पुनः एक सांगतो मला कल्पना आहे पण रोटी कुठे आपण थांबू देत नाही, ही संपूर्ण व्यवस्था रोटी किसी के ना रुके इसकी हमारी ये कोशिश रहने वाली है। कर्तव्य आपले सरकार हे
समर्थपणाने सांभाळणारच. भार हा पडणार सरकारवरती, जसा तुमच्यावरती पडतोय तसा सरकारवरती पडतोय, पण सरकार हा आपल्या सगळ्या आशीर्वादाने भार सोसणार आणि सोसायला ते समर्थ आहे. त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत, मी आता हे वाचतो. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या पाच योजनेतील लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरता प्रत्येकी 1,000 रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत, म्हणजे आधी देतो आहोत, नंतर नाही, आत्ता आधी देतो आहोत. आणि ह्याचे साधारणतः लाभार्थी हे किमान 35 लाख आहेत. म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, असंघटित क्षेत्रातील नागरिक आहेत, कामगार आहेत, रिक्षा चालक आहेत, आदिवासी समाज, यांच्यासाठी आपण 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ही योजना जाहीर केली. शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे. त्याच्यानंतर आता ह्या योजना, त्याच्यात जो 1,000 रुपयांचा जो देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत, आणि त्याच्यात 35 लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो आहोत. नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे, त्या मंडळामध्ये जो कन्स्ट्रक्शन में काम करने वाले जो लोग हैं, त्यांना 1,500 रुपये, जो उसपे काम करने वाले कर्मचारी है उन्हें हम 1,500 रुपया, म्हणजे त्याच्यामध्ये 1,500 रुपया हम आर्थिक मदत देने वाले हैं. उसपे 12 लाख लोग जिन्होंने हमारे पास जिनका हमारे पास नोंद हुई है, उन 12 लाख मजदूरों को जो कंस्ट्रक्शन वर्कर्स के इसमें है, उनको हम 1,500 रुपये हम उनको आर्थिक मदद देने वाले हैं. सुद्धा आपण एक निधी देतो आहोत, म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा, जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत. त्याच्यानंतर आता पुन्हा तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे तोच हा वर्ग आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे, तो म्हणजे अधिकृत फेरीवाले. अधिकृत फेरीवाले आहेत, या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे 1,500 रुपये प्रत्येकी देतो आहोत. फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत. आणि जो ही जो जिनका हमारे पास रजिस्ट्रेशन है, ऐसे जो हॉकर्स है बैंकांकडे नोंदणी, उन्हें भी हम आर्थिक मदत देने वाले हैं. जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण देणार. ह्याच्यामध्ये जवळपास 5 उनके लिए जो योजना बनाई थी उसके तहत, तसंच आपले रिक्षा चालक आहेत करणारे सगळे, उनको भी हम ये मदद देने वाले हैं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे परवाना जो रिक्षा चालक आहेत, त्या रिक्षा चालकांना जिनके पास परवाना है, एका वेळेचं आपण 1,500 रुपये, जिनके पास परमिट है, आता याच्यामध्ये सुद्धा उन रिक्षा वालों को भी हम परमिट होल्डर रिक्षा वालों को 1,500 रुपया हम आर्थिक मदत देने वाले हैं. आपण जे जे करता येणे शक्य असेल ते करतो आहोत. माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा जो जो पॉसिबल है वो हम करने के लिए जा रहे हैं. आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं 2,000 रुपये हे आर्थिक सहाय्य देतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा आता जो आदिवासी है वो भी जो हमारे पास 12 लाख लाभार्थी है, जो हमारे पास जिनका रजिस्ट्रेशन है, उन्हें भी हम 2,000 रुपये आर्थिक मदद देने वाले हैं. त्याच्यानंतर आता ह्या टाळेबंदी हा शब्द वापरायचा न वापरायचा, पण ही जी काही निर्बंध आहेत त्या काळामध्ये आपल्याला कोविडवरची उपाययोजना जी आहे त्याच्यामध्ये इतर काही सुविधा वाढवायच्या आहेत. त्याच्यानंतर औषधं खरेदी आली, व्हेंटिलेटर्स खरेदी करणं आलं, सुविधा आली, सुविधांची उभारणी आली, त्याच्यासाठी काही पैसे लागतात. तर त्याच्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी त्यांना काही पैसे आपल्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे देऊन ठेवावे लागतात की तुम्हाला आवश्यकतेनुसार, कारण पटकन आता रुग्ण आला आणि काही गरज लागली तर विचारत बसायचं नाही, जे जे करता येणं आवश्यक आहे ते तिकडे करायचं. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 3,300 कोटी फक्त आणि फक्त कोविडसाठी म्हणून बाजूला काढून ठेवत आहोत. म्हणजेच काय, हम लोग ने 3,300 करोड रुपया सिर्फ कोविड की सुविधाएं मुहैया कराने के लिए अलग निकाले हैं, जो बजट के अलग होंगे और हर डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स को वो बांटे जाएंगे ताकि वो अपने अपने जिलों में वो हम लोग करने वाले हैं. ज्याला आधार देतो म्हणतो, इस तरीके से करीब 5,500 करोड रुपया हमने अलग अलग लोगों को आर्थिक मदद देने के लिए और कोविड की सुविधाएं मुहैया कराने के लिए हमने अलग रखे हुए हैं. आणि म्हणून मला असं वाटतं, बांधवांनो आणि भगिनीनो, मी सगळी परिस्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. ऑक्सिजनची सुद्धा परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे, बिकट आहे. पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः सारी जानकारी आपके सामने रखी है,
1200 मेट्रिक टन प्रतिदिन। ऑक्सीजन की स्थिति भी हमने आपके सामने रखा है, हमारी क्षमता 1200 मेट्रिक टन बनाने की क्षमता हमारी है ऑक्सीजन बनाने की, उसमें 950 से 1000 मेट्रिक टन सिर्फ और सिर्फ कोविड को ऑक्सीजन, कोविड पेशेंट्स को ऑक्सीजन मुहैया कराने के लिए हमारा हमारा जा रहा है। घुसमटणं म्हणजे काय आहे, त्यांचा श्वास मोकळा होण्यासाठी, त्यांचा श्वासोच्छवास परत नैसर्गिक होण्यासाठी म्हणून हा आपण ऑक्सिजन वापरतो आहोत। पण ह्याच संख्येने जर रुग्णवाढ होत राहिली तर हाताशी राहिलेला ऑक्सिजन हा येत्या काही दिवसात संपल्याशिवाय राहणार नाही। आज सुद्धा रोजची आपली रेमडेसिवीरची जी गरज आहे, किती वापर होतोय, सगळीकडनं मागणी होते रेमडेसिवीर पाहिजे रेमडेसिवीर पाहिजे, आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यात आजच्या दिवशी साधारणतः किती रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जातात, साधारणतः 40 ते 50 हजार, म्हणजे 40 ते 50 हजार सरासरी रोजची आजची आपली रेमडेसिवीर इंजेक्शनची ही मागणी आहे, गरज आहे। आता तुम्ही विचार करा, आजच्या घडीला रेमडेसिवीर थोडंसं कमी पडतंय त्याची आपण हे करतोय, सोय केलेली आहे, येत्या काही दिवसात ते नियमित होईल, पण जर काही रुग्णसंख्या रुग्णवाढ अशीच राहिली, याच पटीत वाढत राहिली, तर येत्या काही दिवसामध्ये रेमडेसिवीरची आवश्यकता ही दुप्पट होणार आहे, म्हणजे जिकडे 50 हजार असेल तिकडे 1 लाख होणार आहे, 1 लाख म्हणजे अजून एवढीच रेमडेसिवीरची आवश्यकता आपल्याला आहे। हे सगळं मी अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही लपवा छपवी नाही, कुठेही अपारदर्शकता नाही, ही बंधनं केवळ आणि केवळ एक नाइलाज म्हणून आपल्याला आता ही स्वीकारावी लागतात। ये सारे बंधन जो हम लगा रहे हैं वो सिर्फ हमारे पास और कोई चारा नहीं है, इसीलिए हम लोग कर रहे हैं। सुविधा वाढवणं, लसीकरण वाढवणं, मात्र त्याच वेळेला ती वाढवण्यासाठी आरोग्य सुविधाएं बढ़ाना और वैक्सीनेशन बढ़ाना, और ये करने के लिए हमें जो एक समय चाहिए वो समय हम लोग लेने की कोशिश कर रहे हैं। ये 15 दिन का ये बंधन लगा के ये पूरे दुनिया ने इस सत्य को स्वीकार किया है, और इसलिए हाथ जोड़ के मेरी विनती है कि बंधन टाकने मागे कि ये बंधन मैंने जानबूझकर डाली नहीं है, केवल प्राण वाचोने हाथ से उद्देश्य ये बंधन ये रिस्ट्रिक्शंस डालने का उद्देश्य सिर्फ यही है कि जान बचाने के लिए ये हमको रिस्ट्रिक्शंस डालनी पड़ रही है। समर्थपणाने याचा मुकाबला करतो आहोत, आजपर्यंत जे सहकार्य आपण मला केलं, जसं मला आपल्या कुटुंबातील एक आपण मानता, त्याच तळमळीने आणि त्याच प्रेमाने आणि त्याच आपुलकीने माझ्यावरती मी पुन्हा सांगतो, टीका करणारे किती करत असले तरी त्या टीकेची पर्वा न करता बताना चाहता हूं, मुझ पर जो भी कोई टीका टिप्पणी कर रहा है उसकी मैं परवाह नहीं करता,